नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वीणा श्रीकांत काटे। आज मी आपणाला दोन कविता म्हणून दाखवणार आहे। या दोन्ही कविता माझी मुलगी सौ स्वप्नाली सुहास जागीरदार हिने लिहिलेल्या आहेत। पहिल्या कवितेचं नाव वाट आणि दुसऱ्या कवितेचं नाव प्रेम असं आहे। या कविता म्हणण्यासाठी मला सृजनने संधी दिली, त्याबद्दल मी सृजनची शतशः ऋणी आहे। वाट तुझी पाहताना वाट लागली आयुष्याची, वाट तुझी पाहताना वाट लागली आयुष्याची, वाटले अचानक हे वाटेत भेटेल कोणी, वाटले सुखदैवाने वाटान मला मिळाला, वाट्यात दुःखाच्या माझ्या वाटेकरी कुणी न झाला, वाटेकरी कुणी न झाला। नमस्कार। आता माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रेम। ही कविता ही माझी मुलगी सौ स्वप्नाली सुहास जागीरदार हिनेच रचलेली आहे। तर याचं नाव आहे प्रेम। द्यायचे तर प्रेम द्यावे, द्यायचे तर प्रेम द्यावे, घ्यायचे तर प्रेम घ्यावे, दुरावलेल्या या मनांची साखळी गुंफीत जावे, साखळीला त्या मनांच्या सप्तसुरांचा साज द्यावा, साखळीला त्या मनांच्या सप्तसुरांचा साज द्यावा, कावळ्याला कंठ आणि कोकिळेला रंग द्यावा, देवूनी सर्वस्व सारे, देवूनी सर्वस्व सारे, कृतार्थतेचा सुगंध लुटावा, दैवाने जो योजला डाव हा तोही अंती जिंकून जावा, तोही अंती जिंकून जावा। धन्यवाद।